पंचवटी एक्सप्रेसचा हा नवा लुक. 1975 साली पंचवटी सुरू झाली, त्यानंतर तब्बल 42 वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेसला नवे रॅक मिळाले. 20 डबे असलेले हे आकर्षक रॅक लखनौ मध्ये तयार करण्यात आले. यातल्या 20 कोचेसपैकी 10 कोच चेअर कार आहेत, तर उर्वरित 10 वातानुकूलित आहेत. यात सध्याच्या तुलनेत अधिक जागा आणि अधिक आरामदायी सीट्स आहेत. चेअर कार मध्ये 102 प्रवासी क्षमता, तर वातानुकूलित मध्ये 78 प्रवासी क्षमता आहे. या कोचसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक अशा एअर डिस्क ब्रेकचा वापर करण्यात आलाय. प्रत्येक डब्यात अग्निशमन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात मोबाईल चार्जिंग सुविधाही देण्यात आली आहे. मी 4 वर्षापासून मुंबईतून नाशिक अपडाऊन करतो. यामध्ये आज जेव्हा सकाळी गाडी बघितली, एकदम सडनली असं वाटलं की आपण दुसऱ्या गाडीत बसतो. त्यानंतर मला एक सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की प्रत्येक बोगीवर एक असं जनरल बोगी, रिझर्वेशन बोगी, MST ते सगळ्यात खूप आवडलं. पहिल्या ट्रेनमध्ये हे नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट इतकं आवडलं, इतकं छान झालं, कम्फर्टेबल आणि एकदम सगळं मेंटेन केलेलं. डबे वजनानं हलकी असल्यानं गाडीचा वेग वाढणार आहे. आता ही गाडी 110 ते 180 किलोमीटर वेगानं धावणार आहे. पहिल्या रॅक पेक्षा आधुनिक चेंजेस केलेले आहे या रॅक मध्ये. जसं चार्जिंगसाठी सुविधा, परत जे लाइटिंगचे चेंजेस, सिटिंग अरेंजमेंट, मुव्हेबल बॅकरेस्ट वगैरे, याच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट पण चेंज केलेली आहे. आता या नव्या पंचवटीच्या साथीनं मुंबई ते नाशिक हा प्रवास आणखी आरामदायी, सुखकारक आणि उत्साहात होणार आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.